सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। शेतकरी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी काने काल पण कापूस बाजार भावात थोडीशी घट होताना दिसली, परंतु आज पुन्हा एकदा बळीराजासाठी थोडासा दिलासा मिळताना दिसत आहे। आज कापसाच्या बाजार भावात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे। चला तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आज 5 मार्च दुपारनंतरचे आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजार भाव। त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण तुरीचे बाजार भाव शेतकऱ्यांसाठी माहितीसाठी सांगत आहोत, तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। आणि शेतकरी मित्रांनो, आपण माझ्या व्हिडिओला लाईक नक्की कराल ही आशा व्यक्त करतो। चला तर भाव जाणून घेऊ, एकदा तुरीचे बघू, नंतर कापसाचे बघू, तेही पावतीसहित दाखवतो। मित्रांनो, दोंडाईचा सिंदखेड या ठिकाणी 8,976 तुरीला भाव सध्या चालू आहे। कारंजा या ठिकाणी 1500 क्विंटल आवक होऊन आज तूर 10,510 रुपये जास्तीत जास्त जाताना दिसत आहे। त्यानंतर जळगाव येथे लाल तूर 34 क्विंटल आवक होऊन आज 9,400 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर, लाल तूर आज 2438 क्विंटल आवक होऊन 10,711 रुपये जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे। आंबेजोगाई या ठिकाणी लाल तूर 4 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 10,200 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। त्यानंतर तुळजापूर येथे लाल तूर 15 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 10,200 रुपयापर्यंत जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी जालना, लाल तूर या ठिकाणी 6 क्विंटल आवक होऊन 9,250 रुपये हा जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर राजुरा लाल तूर 36 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 9,445 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। पाथर्डी या ठिकाणी नंबर 1 तुरीला 9 क्विंटल आवक होऊन 9,700 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर जाताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पांढरी तूर आज 18 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 9,700 रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे। गेवरा येथे पांढरी तूर 102 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 9,750 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर तुळजापूर पांढरी तूर 10 क्विंटल आवक होऊन 10,200 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आष्टी जालना, या ठिकाणी 18 क्विंटल आवक होऊन आज तुरीला पांढऱ्या तुरीला 10,041 दर मिळाला। वळूया कापूस भावाकडे। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज 7,810 रुपये जास्तीत जास्त दर मिळाला, जो की काल 7,700 पर्यंत होता, 100 रुपयांनी ते भाव वाढले। पावती पण बघा, 7,800 रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर मिळताना दिसतोय, तर सरासरी 7,500 रुपये दर या ठिकाणी मिळताना दिसतोय। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला 8,070 ची पावती तुम्हाला स्क्रीनवर दिसती, त्यानंतर पुढची पावती बघा, कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट अकोला 8,105। मित्रांनो, काल या ठिकाणी 8,000 च्या खाली भाव होता, आज 100-150 रुपयांनी ते भाव वाढला। राळेगाव या ठिकाणी मित्रांनो 5,500 क्विंटलची आवक होऊन 7,500 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर अमरावती या ठिकाणी 79 क्विंटल आवक होऊन 7,350 रुपये दर जास्तीत जास्त मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा, या ठिकाणी 612 क्विंटल आवक होऊन 7,850 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मारेगाव या ठिकाणी 1,111 क्विंटल आवक होऊन 7,400 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती सिंधी सेलू 2,870 क्विंटल आवक होऊन 7,620 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा माडेली 300 क्विंटल आवक होऊन 7,400 रुपये जास्तीत जास्त दर मिळताना दिसत आहे। धन्यवाद, नक्की लाईक करा, भेटूया।